दिस वीडियो इज को स्पॉन्सर्ड बाय अबुदय पाइल्स हॉस्पिटल। शहर में बढ़ती चोरियों पर तेज गति से पुलिस लगाम कसती नजर आने लगी है। हाल ही में नागपुर की कपिल नगर पुलिस शाखा ने टायर चोरी करने वाले अपराधियों को धर दबोचा है। इन अपराधियों ने केआरके नामक एक टायर शॉप से चुपके से कई टायर चोरी कर लिए। अपनी शॉप में टायर की कमी को देखते हुए यहां के संचालक ने इस बात की शिकायत कपिल नगर पुलिस थाने में दर्ज कराई, जिसके बाद कार्रवाई में सक्रिय हुई पुलिस और बिट मार्शल की टीम ने जांच के बाद तीन आरोपियों सहित चोरी किए गए टायर्स भी बरामद किए। इस पूरे मामले पर अधिक जानकारी दी है कपिल नगर पुलिस निरीक्षक शुभांगी वानखेड़े ने। देखिए ये रिपोर्ट। आमच्याकडे तक्रारदार हा आलेला होता। तक्रारदाराने सांगितले की हा एक केआरके टायर्सचं त्याचं कंपनीचं दुकान आहे, त्याच्यामध्ये जुने टायर रिमोट जे टायर असतात त्याचा तो खरेदी विक्रीचा त्याचा धंदा आहे, तो तिथला काम करतो तिथे। तर हा 15/10/2022 रोज नेहमीप्रमाणे सायंकाळी 7 त्यांनी दुकानातलं टायरची पाहणी केली आणि 2 पुन्हा तो आला 17/10 म्हणजे 22 दरम्यान त्यांनी बघितलं की टायर इकडे तिकडे अस्तावस्त पडलेले आहेत म्हणून। मग त्यांनी मोजले ते टायर वगैरे, तर ते टायर त्याच्याकडे 300 टायर्स असतात जनरली, पण त्याने मोजले त्याच्यातून कमी झाले, तर त्याला वाटलं की अरे आपल्या टायरची चोरी झालेली आहे। तो तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला आला, आम्ही गुन्हा दाखल करून घेतला 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल केला। त्यानंतर आमच्या तपासी पथकाने त्याचप्रमाणे बीट मार्शल यांनी तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला। त्याचे टायर्स आम्हाला सापडले जरीपटका हद्दीमध्ये, तिथून आम्ही ते टायर्स हे केले। त्याचप्रमाणे आरोपीसुद्धा निष्पन्न झालेले आहे। याच्यामध्ये आरोपी आहे मोहम्मद अशहजाद, मोहम्मद रईस शेख आणि दुसरा जो आरोपी आहे तो नदीम आहे, अब्दुल नदीम नावाचा दुसरा आरोपी आहे। या दोघांना आम्ही विचारपूस केली, कसून चौकशी केली असता त्यांनी आणखीन 2 गुन्हे आमचे उघडकीस आलेले आहेत, ते पण आम्ही दाखल करून तशा प्रकारची आम्ही रिकव्हरी केलेली आहे। आत्तापर्यंत या गुन्ह्यामध्ये आम्ही म्हणजे टाटा योद्धा नावाची जी गाडी आहे आणि टायर्स, जवळजवळ 100 टायर्सची आम्ही रिकव्हरी केलेली आहेत। एकूण आम्ही 5,85,000 मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे, मुद्देमाल जप्त केलेला आहे। हे सुद्धा टायरचं याचंच कामधंदा करायचे आणि त्याच्यातूनच त्यांनी ते चोरी केली आणि दुसऱ्या लोकांना ते विकायचे, त्यांचा हाच व्यवसाय होता। अजून अधिक तपास सुरू आहे आमचा सध्या, तर आरोपी पण हे होतील आणि दुसरे अधिक गुन्हे केले जातील ते पण निष्पन्न होईल। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।